त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावर ड्रोननं हल्ला करण्यात आल्याची नौदलानं माहिती दिली आहे. ड्रोन हल्ला झालेल्या जहाजावर 21 भारतीय एक व्हिएतनामी नागरिक असल्याची माहितीही नौदलानं दिली आहे. रेस्क्यू ऑपरेशन नौदलानं जहाजाला मुंबईच्या समुद्र किनारी आणलेला आहे. MVKM प्लुटो ड्रोन हल्ला झालेल्या जहाजाचं नाव आहे. फॉरेन्सिक आणि इतर तपासणी करण्यात येणार आहे या सगळ्याची. आणि ही दृश्य आपण बघतोय ज्या जहाजावर ड्रोननं हल्ला झालाय त्या जहाजाची ही दृश्य आहे. केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आलेली आहे. आता जगाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय.